नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती 2022 जे ग्राउंड आहे या ग्राउंडचे हॉल तिकीट आलेले आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे की सर, की ग्राउंडची परीक्षा होत असताना आपण कोणते डॉक्युमेंटसोबत न्यायला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आमलांनो का त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की या डॉक्युमेंटबद्दल. तर ह्या सर्व गोष्टी मुलांनो मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जो प्रवेशपत्र आहे याच्या तुम्हाला एकूण किती प्रती न्यायचे आहे, त्याचबरोबर तुमचा आधार कार्डची मुलांनो ब्लॅक अँड व्हाईट की कलर कॉफी न्यायची आहे, त्याचबरोबर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे या फॉर्मची तुम्हाला किती प्रती न्यायची आहे, त्याचबरोबर तुमचे जो फोटो आहे या फोटोची साईज काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये इथे सांगणार आहे, कारण तुम्हाला फोटोसुद्धा सोबत घेऊन जायचा आहे. ओके, तर लेक्चरला शेवटपर्यंत बघा, काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसान. त्याचबरोबर बघितलं मुलांनो, आता आपल्या चॅनलवर पोलीस भरती या पोलीस भरतीचे सर्व विषयाचे मुलांनो इथे व्हिडिओ होणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामध्ये बघा, आपल्याला जे उमेदवारासाठी मुलांनो आपल्याला एकूण 12 सूचना दिलेल्या आहे. या 12 सूचनांमध्ये सुरुवातीला आपण एकूण 6 घेऊ. यामध्ये बघितलं तर सुरुवातीपासून आपल्याला ज्या पण सूचना दिलेल्या आहे या चांगल्या समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये बघितलं मुलांनो तर बघा आपल्याला एक मार्कसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. मग आपली मैदानी परीक्षा होत असताना आपल्याला मार्क देणाऱ्याकडून काही चूक झाली तर मग आपण कोणाकडे शिफारस करायला पाहिजे, कोणाकडे आपण अपील करायला पाहिजे आणि किती वेळा आपण अपील करायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला बघा, आपण जेव्हा आपण मैदानामध्ये प्रवेश करणार, बरोबर आहे, त्यासाठी आपल्याला सोबत काय न्यावं लागणार, म्हणजे सुरुवातीची गोष्ट बघितलं तर आपल्या पोलीस भरतीचे जे पण आपण ओळखपत्र आपण डाउनलोड केलेलं आहे हे आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. ज्याच्याकडं ॲडमिट कार्ड नसेल त्यांना प्रवेश मिळणार नाही, ही तर गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर आपली जी आयडेंटिटी प्रूफ आहे, या आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही आपला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे दोन नेऊ शकता. पण आपण बघितलं MPSC मध्ये आपण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घेतो तेव्हा आपण तिथं जी झेरॉक्स काढतो ही काय होती, ब्लॅक अँड व्हाईट घेत होतो, ब्लॅक अँड व्हाईट नेत होतो. पण तुम्हाला पोलीस भरतीसाठी इथं बघितलं तर कलर झेरॉक्स म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचा एक तर का आधार कार्ड सॉरी तुमचं ओळखपत्र तर तुम्हाला सोबत न्यावंच लागणार, सोबत तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड याचं तुम्हाला कलर झेरॉक्स न्यावं लागेल, बरोबर. आता पुढचे बघा, त्यानंतर उमेदवाराने स्वतःचे पोलीस भरतीचे ओळखपत्राची 2 प्रिंट प्रती, म्हणजे आपलं जे ॲडमिट कार्ड आहे या ॲडमिट कार्डची आपल्याला दोन झेरॉक्स न्यायचे आहे. त्याचबरोबर आवेदन अर्जाची प्रिंट प्रती का म्हटलेला आहे 2, म्हणजे तुम्हाला बघा तुम्ही घेऊन जात म्हणजे मैदानावर जात असताना तुम्हाला ॲडमिट कार्डच्या म्हणजे आपल्या हॉल तिकीटच्या 2 प्रती न्यायच्या आहे, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यासुद्धा आपल्याला 2 प्रती न्यायच्या आहे. त्याचबरोबर बघा, स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो म्हटलेला आहे. आता स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो किती दिलेला आहे, 5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर आकाराचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले 6 फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे, बरोबर आहे. 6 फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे, ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवसाल. एकूण किती म्हटलेलं आहे तर 6. त्यानंतर बघा, उमेदवाराने शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणीकरिता दिलेले दिनांक आणि वेळेत उपस्थित राहावे, म्हणजे तुम्हाला जी पण आपली मैदानी चाचणी आहे ज्या वेळेवर आहे त्याच वेळेवर तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे, थोडंसं पण उशीर करू नका. त्याचबरोबर बघितलं भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी चाचणी, कागदपत्र पडताळणी, दिनांक आणि वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना भरतीतून बाद ठरवण्यात येईल, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. तुम्ही गेलेच नसाल तर तुम्ही इथं डेफिनेटली बाद होणार आहे. त्यानंतर आता बघा, चौथा जो पॉईंट आहे हा चौथा पॉईंट भरपूर महत्त्वाचा आहे. बघा, शारीरिक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर म्हणजे त्याच वेळे काय म्हणतो त्याच दिनांकाच्या वेळी प्रथम अपील आणि द्वितीय अपील करण्याची संधी आहे. म्हणजे बघा, तुम्हाला जे
आपली मैदानी चाचणी आहे, यामध्ये तुम्हाला जे संबंधित व्यक्तीने किंवा संबंधित तो आपला आपल्यासमोर जो व्यक्ती असेल तिने मार्क दिला पण तुम्ही काही समाधानी नसेल दिलेल्या मार्कानुसार, तर तुम्ही मुलांना तिथे पहिली अपील करू शकता आणि द्वितीय अपील करू शकता. पण इथे एक अट आहे. अट का? बघा, ज्या वेळेस तुम्हाला कमी मार्क मिळाले त्याचवेळी तुम्ही आपली अपील करू शकता आणि त्याच दिनांकाला. असं होणार नाही, तुम्ही एक वेळा ग्राउंडच्या बाहेर गेले तर तुमचं कोणी ऐकणार नाही मुलांनो. त्यामुळे तुम्हाला जिथे जे मार्क मिळालेले आहे ते मार्क तुमच्या मनासारखे नसेल तर तुम्ही तिथे अपीलसुद्धा करू शकता. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघितलं हे जे दुसरा पॉईंट आहे, पाचवा पॉईंट आहे, हा आपल्या एवढा काही महत्त्वाचा नाही. त्याचबरोबर आपल्याला जो सहावा पॉईंट दिलेला आहे यामध्ये बघता आपल्याला बघू आपण सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता प्रमाणपत्र आणि सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्याच्या पुष्टीसाठी विधिग्राह्य जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक हा आपल्याला माहिती आहे. आता हे झालेल्या मुलांना यामध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणच्या? एक तर ही वाली जो आपण तक्रार देऊ ती वाली, त्याचबरोबर आपल्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट आणि कोणकोणत्या प्रती ही घेऊन जायची आहे हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवा. कलर प्रिंटकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी येत असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी आहे तर तुम्हाला इथे सहजच तुम्हाला कलर प्रिंट मिळून जाणार. गावातली विद्यार्थ्यांनी फक्त कलर प्रिंट काढण्यासाठी आता दुसऱ्या का तालुक्याच्या किंवा दुसऱ्या गावाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. ज्या दिवशी तुमची आली मैदानी परीक्षा असेल त्या दिवशीसुद्धा तुम्हाला कलर प्रिंट काढता येते. ओके, फक्त आता वेळ आहे फक्त पैसे जास्त वाया न घालण्याचा आणि आपला वेळ वाया न घालण्याचा. त्यानंतरचे आपण बघितलं तर सातव्या जो पॉईंटमध्ये बघितलं आपण जो दिलेला मुद्दा आहे यामध्ये बघा, ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राह्य धरून तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल. यामध्ये आपल्याला एवढं काही सध्यासाठी तरी काही आपल्याला काही म्हणू आपण इथे आपल्याला काही गरज नाही आहे. आता बघा आठवा जो पॉईंट आहे हा एक महत्त्वाचा आहे. बघा, भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यात उमेदवारांनी गैरवर्तन गैरकृत्य भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्यास निर्देशनास आल्यास उमेदवाराला तात्काळ रद्द करण्यात येईल. बघा मुलांनो, बरेचसे विद्यार्थी जेव्हा मैदानी परीक्षा देते मुलांनो तर तिथे अंदर खूप मस्त्या करते म्हणजे जास्त बडबड करणार, बोलत राहणार, बरोबर आहे, काही टवाळक्या करत राहणार, अशा विद्यार्थ्यांपासून तुम्ही थोडंसं दूर राहा. कारण तिथं जो संबंधित व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही तिथे दिसले असं म्हणजे गैरवर्तन करताना तो मुलांनो तुम्हाला तात्काळ तिथून ते आपल्या ग्राउंडच्या बाहेर काढू शकतात. एवढ्या वर्षाची आपली मेहनत इथे मुलांना वाया जाऊ शकते. त्यामुळे ग्राउंडवर गेल्यावर कोणाशीच बोलू नका. आपला फक्त आपला विचार आपल्यासोबत राहू द्या, आपलं ध्येय आपल्या मनात राहू द्या. त्यासाठी आपल्याला मुलांनो ज्या वेळेस तुमचं ध्येय तुमच्या आल्या मनात असेल त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याशी बोलून आपला टाईमपास करण्यात तुम्हाला कोणताही इंटरेस्ट नसणार. ज्या विद्यार्थ्याचं ध्येय आपल्या मनात नसेल तो आपला वेळ दुसऱ्याशी बोलून असा फाजूलचा वाया घालू शकतो. त्यामुळे मुलांनो तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे एक थोडंसं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर बघितलं हे वैद्यकीय पात्रता हा नंतरचा भाग आहे. त्यानंतर हा ईमेल ID सोबत अर्ज करताना जो का म्हणतो आपला मोबाईल नंबर आहे आणि ईमेल ID आहे हा कृपया करून तुम्ही बदलू नका. आता तुम्ही जो पण फॉर्म भरलेला आहे तर आता तुम्ही पोलीस भरती जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID हा चेंज करू नका. त्याचबरोबर बघितलं अर्जदाराची जी माहिती आहे ऑनलाईन अर्ज भरताना दिलेली आहे तीच कागदी मुलांना तुम्हाला शेवटपर्यंत इथे राहू द्यायची आहे. तुम्ही जे जे पण मूळ कागदपत्र प्रमाणपत्र तुम्ही जोडलेले असेल तुम्ही सांगितलेले असेल ते तुम्हाला शेवटी म्हणजे जेव्हापर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा महिला उमेदवार, ज्या महिला काय म्हणते महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र त्याचबरोबर खुल्या वर्गातील महिलांनी F विवरणपत्र शारीरिक चाचणीपूर्वी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. बघा
जर त्या नॉन क्रीमी लेअर अथवा यफ विवरणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना महिला आरक्षणा लाभार्थ अनुयात ठरणार नाही. म्हणजे बघा, ज्या पण महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे मुलांना बघितलं तर नॉन क्रीमी लेअर आणि त्याचबरोबर ज्या खुल्या वर्गातल्या महिला आहेत त्यांना बघितलं तर यफ विवरणपत्र हे बघा शारीरिक चाचणीपूर्वी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. ही एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा. ही बघितलं मुलांना एकूण 12 आपल्याकडे सूचना होत्या, त्या आपण इथे चांगल्या प्रकारे इथे समजून घेतलेल्या आहेत. तर काळजीपूर्वक लक्ष देसान. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.